प्रश्न पहिला आहे फाय जी म्हणजे काय प्रत्येक प्रश्नासाठी तीन सेकंदाचा वेळ असेल त्यामध्ये योग्य उत्तर निवडायचं आहे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी फिफ्थ जनरेशन पुढील प्रश्न आहे गंगा नदीला बांगलादेशमध्ये काय म्हटले जाते योग्य उत्तर आहे ऑप्शन बी पद्मा पुढील प्रश्न आहे एकोणीसशे एकोणसत्तर रोजी देशातील किती बँकांचे राष्ट्रीयकरण करण्यात आले योग्य उत्तर आहे ऑप्शन सी चौदा व्हिडिओ जर दिसत नसेल तर तुमच्या डाव्या कोपऱ्यामध्ये तीन डॉट आहेत त्यावर जाऊन क्वालिटी तीनशे साठ किंवा त्यावर निवडायची आहे पुढील प्रश्न आहे आर बी आयचे पहिले भारतीय गव्हर्नर कोण होते योग्य उत्तर आहे ऑप्शन बी सी डी देशमुख आर बी आयचे पहिले गव्हर्नर हो विचारलं तर सर ओझबोन स्मिथ स्मिथ सर ओझबोन स्मिथ असणार आहेत आणि पहिले भारतीय गव्हर्नर सी डी देशमुख पुढील प्रश्न आहे एकोणीसशे एकोणसत्तर साली देशातील चौदा बँकांचे राष्ट्रीयकरण कोणी केले योग्य उत्तर आहे ऑप्शन ए इंदिरा गांधी पुढील प्रश्न आहे नाबार्डची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली होती योग्य उत्तर आहे ऑप्शन डी एकोणीसशे ब्याऐंशी पुढील प्रश्न आहे स्टेट बँकेचे पूर्वीचे नाव खालीलपैकी काय होते योग्य उत्तर आहे इम्पेरियल बँक किंवा इम्पेरियल बँक ऑफ इंडिया पुढील प्रश्न आहे आय पी एल दोन हजार बावीसमध्ये पर्पल कॅप कोणी जिंकली होती योग्य उत्तर आहे ऑप्शन सी युजवेंद्र चहल पर्पल कॅप ही पूर्ण आय पी एलमध्ये सर्वात जास्त विकेट घेणाऱ्या खेळाडूस दिली जाते पुढील प्रश्न आहे लाल मातीचा बादशाह कोणाला म्हटले जाते योग्य उत्तर आहे ऑप्शन बी राफेल नदाल पुढील प्रश्न आहे यू पी एस सीचे सध्याचे अध्यक्ष कोण आहेत योग्य उत्तर आहे ऑप्शन ए मनोज सोनी पुढील प्रश्न आहे छत्तीसाव्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा कोठे पार पडल्या योग्य उत्तर आहे ऑप्शन बी गुजरात पुढील प्रश्न आहे खालीलपैकी कोणता शब्द किल्ला या शब्दाचा समानार्थी शब्द नाही योग्य उत्तर आहे खल पुढील प्रश्न आहे इहलोक या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता योग्य उत्तर आहे ऑप्शन ए मृत्यूलोक पुढील प्रश्न आहे जूल हे कशाचे एकक आहे योग्य उत्तर ऑप्शन डी कार्य पुढील प्रश्न आहे सिल्वर ब्रोमाइडचा उपयोग प्रामुख्याने कोणत्या उद्योगात केला जातो योग्य उत्तर आहे ऑप्शन बी छायाचित्रण पुढील प्रश्न आहे मेंडलने कोणत्या रोपावर अनुवंशिकतेने प्रयोग केला योग्य उत्तर आहे ऑप्शन ए वाटाणा पुढील प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या वनस्पतीचे पान हे संयुक्त पानाचे उदाहरण आहे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी बाभूळ पुढील प्रश्न आहे महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात लोकसंख्येची घनता प्रति चौकीमी सर्वात जास्त आहे सॉरी सर्वात कमी आहे महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात लोकसंख्येची घनता प्रति चौरस किलोमीटर सर्वात कमी आहे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए गडचिरोली पुढील प्रश्न आहे महाराष्ट्रामध्ये महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम पहिल्यांदा कधी राबवली गेली योग्य उत्तर ऑप्शन बी दोन हजार सात पुढील प्रश्न आहे महाराष्ट्रातील सर्वात कमी जंगले असणारा जिल्हा कोणता आहे योग्य उत्तर आहे लातूर ऑप्शन सी लातूर महाराष्ट्रातील सर्वात कमी जंगले असणारा जिल्हा हा लातूर हा आहे पुढील प्रश्न आहे ज जगातील सर्वात उंच महादेवाच्या मूर्तीचे लोकार्पण कोणत्या ठिकाणी झाले आहे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए राजस्थान पुढील प्रश्न आहे एन सी बीचे रूप काय आहे योग्य उत्तर ऑप्शन ए नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो पुढील प्रश्न आहे कोणता दिवस पोलीस हुतात्मा दिन म्हणून पाळला जातो योग्य उत्तर ऑप्शन बी एकवीस ऑक्टोबर पुढील प्रश्न आहे नाशिक पोलीस अकादमीची स्थापना कोणत्या वर्षी झाली होती योग्य उत्तर ऑप्शन डी एकोणीसशे सहा पुढील प्रश्न आहे महाराष्ट्र पोलीस दलात रेझिंग डे किंवा ध्वजप्रधान दिन म्हणून कोणता दिवस साजरा केला जातो योग्य उत्तर ऑप्शन सी दोन जानेवारी पुढील प्रश्न आहे महाराष्ट्राच्या पोलीस ध्वजावर किती कोणी ताऱ्याचे चिन्ह आहे योग्य उत्तर ऑप्शन सी पंचकोणी पुढील प्रश्न आहे भारतातील पहिल्या महिला पोलीस महासंचालक कोण होत्या योग्य उत्तर ऑप्शन बी कांचन चौधरी पुढील प्रश्न आहे राज्यातील पोलीस खात्यातील सर्वोच्च पद कोणते असते योग्य उत्तर ऑप्शन सी पोलीस महासंचालक सध्याचे महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक कोण आहेत रजनीश शेठ पुढील प्रश्न आहे महाराष्ट्र पोलीस प्रबोधिनी खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे योग्य उत्तर ऑप्शन बी नाशिक पुढील प्रश्न आहे महाराष्ट्र राज्याच्या पोलीस ध्वजाचा रंग कोणता आहे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी गडद निळा पुढील प्रश्न आहे एकोणीसशे एकसष्ट साली भारताच्या कोणत्या पंतप्रधानांनी मुंबई येथे महाराष्ट्राला पोलीस ध्वज प्रदान केला योग्य उत्तर ऑप्शन ए पंडित जवाहरलाल नेहरू पुढील प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये पोलीस आयुक्तालय नाही योग्य उत्तर ऑप्शन डी नांदेड पुढील प्रश्न आहे महाराष्ट्रातील एस आर पी एफचे एकूण किती गट आहेत योग्य उत्तर ऑप्शन सी एकोणीस पुढील प्रश्न आहे महाराष्ट्र राज्यात एकूण किती पोलीस आयुक्तालये आहेत योग्य उत्तर ऑप्शन बी बारा पुढील प्रश्न आहे महाराष्ट्र राज्यात एकूण किती पोलीस परिक्षेत्रे आहेत योग्य उत्तर ऑप्शन ए आठ पुढील प्रश्न आहे पोलीस सॉरी पोलीस उपअधीक्षक व पोलीस उपनिरीक्षक यांची निवड कोणामार्फत केली जाते योग्य उत्तर ऑप्शन बी महाराष्ट्र लोकसेवा आयोग पुढील प्रश्न आहे एन एस पूर्ण रूप काय आहे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी नॅशनल सिक्युरिटी गार्ड नॅशनल सिक्युरिटी गार्ड पुढील प्रश्न आहे महाराष्ट्र गुन्हे अन्वेषण किंवा सी आय डी विभागाचे मुख्यालय कोठे आहे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी पुणे पुढील प्रश्न आहे खालीलपैकी कोणती पोलीस संघटना नाही योग्य उत्तर ऑप्शन डी सी एस आय आर पुढील प्रश्न आहे सी बी आय ही संस्था खालीलपैकी कशाशी संबंधित आहे योग्य उत्तर ऑप्शन सी गुन्हे तपास पुढील प्रश्न आहे महानगरपालिका स्तरावरील पोलीस खात्याचा प्रमुख कोण असतो योग्य उत्तर आहे ऑप्शन बी पोलीस आयुक्त पुढील प्रश्न आहे इंटरपोलचे मुख्यालय खालीलपैकी कोठे आहे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी लिओन्स फ्रान्स पुढील प्रश्न आहे दोन हजार बावीसचा सुलतान जोहर कप कोणत्या देशाने जिंकला योग्य उत्तर ऑप्शन डी भारत ऑप्शन डी भारत पुढील प्रश्न आहे इंटरनॅशनल क्रिकेट काउन्सिलचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे योग्य उत्तर ऑप्शन बी दुबई पुढील प्रश्न आहे सतीची चाल बंद करणारा भारतातील ब्रिटिश गव्हर्नर जनरल कोण योग्य उत्तर ऑप्शन बी लॉर्ड विल्यम बेंटिंग पुढील प्रश्न आहे राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा दोन हजार बावीस कोणत्या ठिकाणी पार पडल्या योग्य उत्तर आहे ऑप्शन ए बर्मिंगम इंग्लंड पुढील प्रश्न आहे दोन हजार चोवीस सालच्या ऑलिम्पिक स्पर्धा कोणत्या शहरात होणार आहेत योग्य उत्तर आहे पॅरिस फ्रान्स पुढील प्रश्न आहे मोगल साम्राज्याचा संस्थापक खालीलपैकी कोण होता योग्य उत्तर ऑप्शन बी बाबर पुढील प्रश्न आहे मोनालिसा या चित्राचा चित्रकार कोण होता योग्य उत्तर आहे ऑप्शन सी लिओनार्डो द व्हिन्सी पुढील प्रश्न आहे दिल्लीच्या तख्तावर बसलेली पहिली महिला कोण योग्य उत्तर आहे ऑप्शन सी रजिया सुलतान पुढील प्रश्न आहे खालीलपैकी चुकीची जोडी कोणती आहे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी सविनय कायदेभंग चळवळ एकोणीसशे पस्तीस पुढील प्रश्न आहे भारतात रेल्वे तारायंत्र पोस्टांची सुरुवात कोणाच्या कारकिर्दीत झाली योग्य उत्तर आहे ऑप्शन बी लॉर्ड डलहौसी पुढील प्रश्न आहे सुलतान जोहर कप कोणत्या खेळाशी संबंधित आहे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी हॉकी पुढील प्रश्न आहे सुलतान जोहर कप दोन हजार बावीस कोणत्या देशात आयोजित करण्यात आला होता योग्य उत्तर ऑप्शन सी मलेशिया पुढील प्रश्न आहे आय सी सी क्रिकेट महिला विश्वचषक दोन हजार बावीस कोणी जिंकला योग्य उत्तर ऑप्शन सी ऑस्ट्रेलिया पुढील प्रश्न आहे नॅशनल रुरल डेव्हलपमेंट इन्स्टिट्यूट एन आर डी आय कोणत्या ठिकाणी आहे योग्य उत्तर ऑप्शन बी हैदराबाद पुढील प्रश्न आहे सुंदरबन हा त्रिभुज प्रदेश कोणत्या दोन नद्यांमुळे तयार झाला आहे योग्य उत्तर ऑप्शन डी गंगा व ब्रह्मपुत्रा पुढील प्रश्न आहे गीर हे अभयारण्य कोणासाठी राखीव आहे योग्य उत्तर ऑप्शन डी सिंह पुढील प्रश्न आहे डॅश डॅश हा नर्मदा नदीवरील बहुचर्चित प्रकल्प आहे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी सरदार सरोवर सरदार सरोवर हा नर्मदा नदीवरील बहुचर्चित प्रकल्प आहे पुढील प्रश्न आहे चमचम हे कोणत्या प्रकारचे क्रियाविशेषण आहे योग्य उत्तर ऑप्शन ए अनुकरण दर्शक पुढील प्रश्न आहे शिराळ शेट या शब्दाचा योग्य अर्थ कोणता आहे योग्य उत्तर ऑप्शन बी चैनी माणूस पुढील प्रश्न आहे दोन शब्द किंवा दोन वाक्यांना जोडणाऱ्या शब्दांना काय म्हणतात योग्य उत्तर आहे उभयान्वयी अव्यय पुढील प्रश्न आहे करता या शब्दातील सिद्ध शब्द कोणता आहे योग्य उत्तर ऑप्शन बी कर पुढील प्रश्न आहे कोणत्या राज्याला शंभर टक्के हर घर जल राज्य म्हणून घोषित करण्यात आले आहे योग्य उत्तर ऑप्शन ए गुजरात पुढील प्रश्न आहे गडचिरोली हा जिल्हा कोणत्या जिल्ह्यातून विभाजन होऊन तयार झालेला आहे योग्य उत्तर ऑप्शन सी चंद्रपूर पुढील प्रश्न आहे खालीलपैकी कोणता महाराष्ट्रातील जिल्हा नाही योग्य उत्तर ऑप्शन डी पनवेल पुढील प्रश्न आहे कोल्हापूर हे शहर खालीलपैकी कोणत्या नदी तीरावर वसलेले आहे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए पंचगंगा पुढील प्रश्न आहे महाराष्ट्रातील ज्योतिर्लिंगांची संख्या है। है, पाथ। है, किती आहे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी पाच पुढील प्रश्न आहे महाराष्ट्रामध्ये एकूण किती जिल्हा मध्यवर्ती बँका आहेत योग्य उत्तर आहे ऑप्शन सी एकतीस पुढील प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या राज्याशी महाराष्ट्राची सीमा संलग्न नाही योग्य उत्तर ऑप्शन डी आंध्र प्रदेश पुढील प्रश्न आहे कसारा घाट खालीलपैकी कोणत्या राष्ट्रीय महामार्गावर आहे योग्य उत्तर आहे मुंबई आग्रा पुढील प्रश्न आहे नीलक्रांती ही खालीलपैकी कशाच्या उत्पादनाशी संबंधित आहे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए मासे पुढील प्रश्न आहे खालीलपैकी कोणता नृत्य प्रकार हा केरळ राज्याशी संबंधित नाही योग्य उत्तर आहे ऑप्शन डी कुचीपुडी पुढील प्रश्न आहे बुलंद दरवाजा असलेले फत्तेपूर सिक्री हे शहर कोणत्या राज्यात आहे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी उत्तर प्रदेश पुढील प्रश्न आहे नॅशनल फिजिकल लॅबोरेटरी कोणत्या ठिकाणी आहे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी दिल्ली पुढील प्रश्न आहे चंद्र दररोज आदल्या दिवसापेक्षा किती मिनिटे उशिरा उगवतो योग्य उत्तर आहे ऑप्शन सी पन्नास पुढील प्रश्न आहे कोणत्या प्राण्यास वाळवंटातील जहाज असे म्हटले जाते योग्य उत्तर आहे ऑप्शन बी उंट पुढील प्रश्न आहे महसूल खात्याचे ग्रामस्तरावरील दप्तर कोण सांभाळतो योग्य उत्तर ऑप्शन डी तलाठी पुढील प्रश्न आहे तालुक्यातील पिकांची आणवारी कोण ठरवितो योग्य उत्तर ऑप्शन बी तहसीलदार पुढील प्रश्न आहे ॲकॉस्टिक्स या, या शास्त्रामध्ये खालीलपैकी कशाचा अभ्यास केला जातो योग्य उत्तर ऑप्शन ए ध्वनी अशा प्रकारे मित्रांनो आपण या ठिकाणी ऐंशी अतिशय महत्त्वाचे प्रश्न कमी वेळामध्ये पाहिलेले आहेत व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि ला शेअर जरूर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद